अवघ्या 1.5 वर्षांमध्ये 1 कोटी व्ह्यूवर्स आणि 60,000 सबस्क्रायबरचा टप्पा गाठणाऱ्या वज्रधारी न्यूज चॅनेलसाठी खानापूर, कडेगाव, वाळवा, पलूस, शिराळा, कवठेमंकाळ, मिरज तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांसाठी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी इच्छुकांनी संपर्क साधावा. ओसंडून वाहणाऱ्या वाझर तलावाचं पाणी लोकांच्या घरात शिरलं. खानापूर तालुक्यातील वाझर येथे येरळा नदीवर असणाऱ्या वाझर बंधाऱ्यात तुडुंब भरला असून बंधाऱ्यावरून पाणी वाहत आहे. बंधाऱ्यातले पाणी वाढल्याने पवार वस्ती येथील 4 घरात पाणी शिरल्याने सदर घरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती ऋषिकेश शेळके यांनी दिली. काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसाने येरळा नदीची पाणी पातळी वाढली आहे. नदीवरचे बहुतेक पूल पाण्याखाली गेले आहेत. वाझर येथील बंधारा पूर्ण भरला असून त्याने रौद्ररूप धारण केल्यासारखे दिसत आहे. वाझर गावास आंधळी व अळसंदहून येणारे रस्ते बंद झाले आहेत. दोन्हीकडून रस्त्यावर पाणी आले आहे. आळसनच्या बाजूचा पूल पाण्याखाली गेला आहे तर आंधळी मार्गे आलेल्या बंधाऱ्यावर पाणी आहे, त्यामुळे वाझरचा संपर्क तुटल्यासारखी स्थिती आहे. नमस्कार, मी संताज चव्हाण, चांदरगाव पोलीस पाटील बोलतोय. आज आपण या ठिकाणी बघतोय या पाठीमागा आमच्या गावची येरळा नदी. या येरळा नदीला जवळजवळ 35 वर्षातून एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. म्हणजे सांगायचं म्हटलं तर या जो पूल आहे विटाकुंड रस्त्यावरील, याच्यावर हा जो पूल जवळपासून निर्माण झाला आहे, यावेळी गेल्या वर्षी एक पुराचा पूरस्थिती झाली होती, त्या परत जास्त प्रमाणात यावर्षी पाणी आलेलं आहे. मग याचा पुराचा फटका आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याला तांदळगाव बलवडी असेल किंवा कमळापूर वाझर येथील नदीकाठच्या सर्व शेतकऱ्यांना याचा फार मोठा फटका बसलेला आहे. याचा फटका म्हणजे सांगायचं म्हटलं तर आमच्या नदीकडच्या मोटरा ह्या वाहून गेलेल्या आहेत पुरातून, तसेच नदीकडील शेती ही शेती पाण्याखाली पूर्ण गेलेली आहे. लहान ऊस लागणी असतील किंवा इतर पिकं आहे ती सगळी पाण्याखाली गेल्यामुळे त्याचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे कुजून जवळजवळ जाण्याची धोकाच आहे. आणि तसेच फुलपिके, भाजीपाला आणि ऊसाचं लहान लागणी ह्या जवळजवळ आता नासून जाणार, याच्याकडे जरा प्रशासनाने लक्ष द्यावं. आणि तुमच्या माध्यमातून प्रशासनाला एवढं सांगू इच्छितो की त्वरित लवकर पंचनामा करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना याचा मोबदला देण्याचा प्रयत्न करावा. तसेच सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जे काय आणखी नुकसान झालेलं आहे बाकीचं, मोटरांचं असेल किंवा पेट्या जवळजवळ मोटरांच्या पेट्या नदीकडेला आहेत, त्या सगळ्या पाण्यात गेलेल्या आहेत, त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि या ठिकाणी शासकीय अधिकारी आपल्या तहसीलदार साहेब सकाळी भेट देऊन पूरस्परिस्थितीचा आढावा घेऊन गेलेले आहेत. तसे पी आय साहेब येऊन गेलेले आहेत. तसेच आपल्या विभागाचे DYSP इंगळे साहेब या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. तसेच आणि इतर अधिकारी येऊन भेटून पूरपरिस्थितीचा आढावा घेऊन जात आहेत. राजकीय नेते काय अजून कोण आलेले नाहीत या ठिकाणी. इथं नदीला पाणी कधी एवढ्या वर येत नाही, आता कायम आता गेल्या वर्षीपासून पाणी येत आहे. इथं माळव असतंय, गेल्या वर्षी सुद्धा माळव होतं, माळव पूर्ण बुडलं होतं. आता सुद्धा आता ऊस आहे, आता ऊस आहे, याच्या खाली ऊस आहे तो पूर्ण बुडून गेलाय. ती सोडून वरच्या बाजूला इकडे ऊस आहे, त्यातनं जवळजवळ 3 फूट पाणी ऊसातनं चाललंय. ते खालचा ऊस आहे तो पूर्ण बुडून गेलाय. ती ऊसात शेंड दिसते ती त्या झाडापातूर. नदीकाठचं पूर्ण गावांचं बऱ्याचशाच लोकांचं शेतातलं नुकसान वारंवार वरचे वार होत आहे. गेल्या वर्षी इथं पडेल्या बाजूला टिबक होतं, टिबक वाहून गेले, आता एक मोटर वाहून गेले, इथनंच गेले. ते सुद्धा असं पाणी अचानक आलं की वाढ होते आणि असं नुकसान होत आहे. त्यामुळे गेल्या वर्षी बी शासनाला सांगितलं, इथं अण्णासाहेबांच्याकडे ही नोंद केली, पण त्याची काही दक्षताही राहत नाही. सर्वसाधारण नदीकडच्या सर्व शेतकऱ्यांची दक्षता राहिली थोडी थोडी तर बरं होईल. आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय, आतड्याला सूज व IBS आहे, तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे, जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात, मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली.